जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आमच्या चॅनलवर येणाऱ्या अद्ययावत माहितीकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। जय हिंद। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या बहुभुज आकृतीचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या बहुभुज रचनेचा किंवा बहुभुज आकृतीचा अभ्यास केला त्याच्यामध्ये सर्वात छोटी आकृती किंवा बहुभुज आकृतीमध्ये सर्वात छोटी असलेली आकृती म्हणजे त्रिकोण। त्या त्रिकोणाचा आज आपण त्याच्या रचनेचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्रिकोणाचे प्रकार जे आहेत त्यांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर त्याच्याआधी आपल्याला त्रिकोणाची व्याख्या कशी आहे ती आपण पाहूया। तर जी आकृती दोनापेक्षा जास्त रेषाखंड आणि चारापेक्षा कमी रेषाखंड एकत्र येऊन जी बंदिस्त आकृती तयार होते व जी बंदिस्त बहुभुज आकृती तयार होते त्या आकृतीस काय म्हणतात? त्रिकोण म्हणतात। म्हणून त्रिकोण ही बहुभुज आकृतीमध्ये सर्वात छोटी आकृती आहे कारण त्याच्यामध्ये फक्त तीन रेषाखंडांचा वापर केला जातो। कारण दोन रेषाखंडांचा वापर करून आपण क्रॉस फिगर किंवा बंदिस्त आकृती आपल्याला तयार करता येत नाही। म्हणून फक्त कमीत कमी तीन रेषाखंड एकत्र येतात त्यावेळेला एक बहुभुज आकृती तयार होते आणि ती सर्वात छोटी बहुभुज आकृती आणि त्या बहुभुज आकृतीस काय म्हणतात? त्रिकोण म्हणतात। तर आपण आता ती त्रिकोणाची आकृती काढूया। पहा हे काय? हा त्रिकोण आहे। तीन रेषाखंड आपण एकत्र जोडून एक क्रॉस फिगर म्हणजे एक बंदिस्त आपण आकृती तयार केली। या आकृतीस काय म्हणतात? त्रिकोण म्हणतात। इंग्लिश मध्ये याला म्हणतात ट्रायंगल। आणि हा एक सर्वात मोठा सर्वात छोटा परिघ आहे, सर्वात छोटी बहुभुज आकृती। तर आता आपण ही जी आकृती आहे, या आकृतीमधील आपण आता प्रत्येक घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता पहा ही जी आकृती आहे, या आकृतीमधील आपण प्रत्येक घटकांचा अभ्यास करायचा आहे। आता याच्यामध्ये पहा ही जी आकृती बनलेली आहे तीन रेषाखंडांनी बनलेली आहे आणि रेषाखंड आपण कसे दर्शवितो? ए बी, ही वरची लाईन जी आहे ती काय? रेषाखंड ए बी, रेषाखंड बी सी आणि रेषाखंड सी ए, असे तीन रेषाखंड एकत्र आल्यानंतर एक जी आकृती बनते म्हणजे तीन रेषाखंड एकत्र येऊन जी बंदिस्त आकृती बनते जी क्लोज फिगर बनते तिला म्हणतात त्रिकोण म्हणतात। आता आपण इथे रेषाखंड नाव दिलेले ए बी बी सी आणि सी ए, तसे हे काय आहेत? या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत। आता शिरोबिंदू म्हणजे काय? जर ज्या दोन रेषाखंडांचा एकच आरंभ बिंदू असेल तर त्या बिंदूस काय म्हणतात? शिरोबिंदू। म्हणजे ए बी आणि सी हे त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू आहेत। शिरोबिंदूला इंग्लिश मध्ये म्हणतात व्हर्टेक्स आणि जर शिरोबिंदू जास्त असतील तर त्याला काय म्हणतात? व्हर्टायसेस। याचा अर्थ हा जो त्रिकोण आहे याला तीन व्हर्टायसेस आहेत आणि तीन रेषाखंड आहेत। याचा अर्थ असा की हा जो त्रिकोण आहे हा तीन रेषाखंड आणि तीन शिरोबिंदूंनी बनून तीन रेषाखंड आणि तीन शिरोबिंदू अशा सहा भौमितिक रचनेतील जे घटक आहेत मूलभूत घटक त्यांनी बनलेले आहे। म्हणजे त्रिकोण बनायला आपल्याला सहा घटकांची गरज आहे, तीन शिरोबिंदू आणि तीन रेषाखंड, अशा प्रकारे हे झालेले आहे। आता पहा हा जो त्रिकोण आहे ज्या वेळेला कुठल्याही दोन भुजा किंवा कुठल्याही दोन रेषाखंड ज्या वेळेला एका बिंदू छेदतात त्यावेळेला तिथे कोण तयार होतो? आता पहा हा रेषाखंड ए बी आणि रेषाखंड ए सी हे इथे एकमेकाला छेदतात, तसेच रेषाखंड ए सी आणि रेषाखंड बी सी हे एकमेकाला इथे छेदतात आणि रेषाखंड बी सी आणि रेषाखंड ए बी हे एकमेकाला इथे छेदतात। तर ज्या वेळेला कुठलेही दोन रेषाखंड एकमेकाला एका सामायिक बिंदूमध्ये छेदतात त्यावेळेला तिथे काय तयार होतो? कोण, त्याला काय म्हणतात? कोण। किंवा ज्या दोन कर्णांचा सॉरी जेव्हा ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू जर एकच असेल म्हणजे आता यांचा आरंभ बिंदू हा आहे, हे तिथून पुढे गेला रेषाखंड, हा रेषाखंड पुढे गेला, अशा पद्धतीने हे त्या ठिकाणी काय तयार होतात? कोण तयार होतात? म्हणजे ह्या ठिकाणी याला आपण नाव दिले ए हा बी आणि सी। तर हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाने तीन या त्रिकोणाच्या दोन भुजांनी समाविष्ट केलेले प्रत्येकी एक कोण त्याला नाव दिलेले ए बी आणि सी, असे तीन कोण, तीन रेषाखंड आणि तीन शिरोबिंदू असे हे याचे घटक झालेले आहेत। परंतु त्रिकोण बनवण्याकरता फक्त सात घटकांची गरज आहे, तीन रेषाखंड आणि तीन शिरोबिंदू। आता पहा
आता आपण आधीच पाहिलेलं आहे की कुठलीही भौमितिक आकृती, जसं आपण बिंदूला सांगितलं की बिंदू सुद्धा नामनिर्देशित करावा लागतो, तसा हा त्रिकोण आहे. तर या त्रिकोणाला नामनिर्देशित करण्याकरता एक नियम आहे, एक आकृती आहे छोटी ती अशी काढायची. ये हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण काय आहे, ए बी सी. तर हा त्रिकोण नामनिर्देशित करण्याकरता आपण कसं लिहिणार, त्रिकोण हा त्रिकोण आहे ना, त्रिकोण ए बी सी. म्हणजे ह्या त्रिकोणाला आपण तीन पद्धतीने नामनिर्देशित करू शकतो, त्रिकोण ए बी सी, त्रिकोण बी सी डी किंवा त्रिकोण सी ए बी, त्रिकोण बी सी ए. अशा पद्धतीने आपण त्याला तीन पद्धतीने नाव देऊ शकतो, कारण काही फरक पडत नाही. जसं आपण रेषाखंड आणि रेषेचं केलं, रेषाखंडाला जसं तुम्ही ए बी म्हणा किंवा बी ए म्हणा काही फरक नाही पडत. पण जर जर किरण असेल, किरण, तर किरणाच्या बाबतीत तसं होत नाही, किरणाला आरंभ बिंदू पासूनच फरक करायची असते. तर ह्या त्रिकोणाला आपण कुठल्याही प्रकारे याला नामनिर्देश करू शकतो. आणि याचं वाचन कसं होत आहे, त्रिकोण ए बी सी, त्रिकोण बी सी ए आणि त्रिकोण सी ए बी, याची भौमितिक भाषेतील वाचायची पद्धत आहे. आता एवढं केल्यानंतर पहा, प्रत्येक आकृतीला अंतर्गत भाग असतो आणि बाह्य भाग असतो. आता आपण काय पाहिजे, याचे शिरोबिंदूंचा अभ्यास केला, याने समाविष्ट केलेल्या कोणांचा अभ्यास केला, याचे जे रेषाखंड आहेत, ज्या रेषाखंडांनी हा त्रिकोण बनलेला आहे, त्या रेषाखंडांना काय म्हणतात, त्रिकोणाच्या भुजा म्हणतात. ओके, आता आपल्याला काय करायचंय, ह्या त्रिकोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग. आता मी याच्या अंतर्भागामध्ये काही बिंदू काढतो आणि बाह्य भागात काही बिंदू काढतो. आता पहा, हा जो त्रिकोण आहे, याच्या अंतर्भागामध्ये मी बिंदू एक्स आणि वाय काढलाय, याच्या बाह्य भागात बिंदू एम आणि एन काढलाय, आणि याच्या सीमेवर म्हणजे याच्या बाउंड्रीवर म्हणजे याच्या भुजावर आपण बिंदू पी आणि बिंदू क्यू काढलेला आहे. तर ज्यावेळेला मी तुम्हाला विचारेन की या त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू कोणते, तर तुमचं उत्तर पाहिजे एक्स आणि वाय. जेव्हा मी विचारेन की या त्रिकोणाच्या बाह्य भागातील बिंदू कुठले, तर फक्त एम आणि एन. परंतु ज्या वेळेला मी तुम्हाला विचारेन की या त्रिकोणाचे त्रिकोणात्मक क्षेत्र किंवा त्रिकोणात्मक अंतर्भागातील बिंदू कुठले किंवा त्रिकोणीय अंतर्भागातील बिंदू कुठले, त्याला म्हणतात ट्रायंगुलर एरिया, ट्रायंगुलर इंटरनल एरिया म्हणतात त्याला. तर ज्यावेळेला मी तुम्हाला म्हणेन की त्रिकोणी अंतर्भाग, ट्रायंगुलर इंटरनल एरिया आणि ट्रायंगुलर नुसतं इंटरनल एरिया, इंटीरियर एरिया, एक्सटेरियर एरिया आणि ट्रायंगुलर इंटीरियर एरिया, असे तीन भाग पडतात. तर ट्रायंगुलर इंटीरियर एरियामध्ये याच्या तीन भुजा सुद्धा समाविष्ट होतात, याच्या तीन बाउंड्री ज्या आहेत, त्या तीन सीमा ज्या आहेत त्रिकोणाच्या, त्या सुद्धा समाविष्ट होतात. ज्यावेळेला माझा प्रश्न असेल की ट्रायंगुलर इंटीरियर एरियामध्ये असलेले बिंदू कुठले किंवा त्रिकोणात्मक किंवा त्रिकोणी अंतर्भागात समाविष्ट झालेले बिंदू कोणते, तर तुमचं उत्तर काय पाहिजे, पी एक्स वाय आणि क्यू, हे सर्व बिंदू त्रिकोणात्मक किंवा त्रिकोणी अंतर्भागात समाविष्ट झालेले बिंदू आहेत. कारण त्रिकोणात्मक अंतर्भाग किंवा त्रिकोणी अंतर्भागामध्ये त्रिकोणाच्या ह्या भुजा किंवा या सीमा ज्या आहेत, यांना आपण रेषाखंड म्हणतो, तो भाग सुद्धा समाविष्ट होतो. परंतु त्रिकोणाचा बाह्य भागामध्ये फक्त त्रिकोणाच्या भुजा समाविष्ट होत नाही, त्रिकोणाच्या सीमा समाविष्ट होत नाही, फक्त त्रिकोणाच्या बाहेरचा भाग समाविष्ट होतो. म्हणून त्रिकोणाच्या बाह्य भागात फक्त एम आणि एन आहे, आणि त्रिकोणाच्या अंतर्भाग त्याच्यामध्ये सुद्धा त्रिकोणाच्या भुजा किंवा त्याच्या रेषाखंड किंवा त्याच्या सीमा समाविष्ट होत नाही. म्हणून त्रिकोणाच्या अंतर्भागात फक्त एक्स आणि वाय हेच आहे. अशा प्रकारे आपण त्रिकोणाचे रेषाखंड म्हणजे त्याच्या भुजा, त्याचे शिरोबिंदू आणि त्याचे कोण, त्रिकोणाचे तीन कोण यांचा अभ्यास केला. तसेच त्रिकोणाचा अंतर्भाग, त्रिकोणाचा बाह्य भाग, तसेच त्रिकोणी अंतर्भाग किंवा त्रिकोणात्मक अंतर्भाग याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण फक्त त्रिकोणाचे विविध प्रकार त्यांचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.